शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान से संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त विधान केलेले आहे। कोरोना हा मुळात रोग नाही, हा मानसिक आजार आहे। कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगण्याच्या लायक नाहीत, असं वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी केलेलं आहे। समाजाचा संसार चालवण्यासाठी शासन आहे, मात्र शासन हे दुशासन होता कामा नये। निव्वळ मूर्खपणा सुरू आहे। शासनाचे घातकी निर्णय आहेत। अनेकांचे संसार आणि व्यापार मातीमोल होत आहेत। लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या शासनकर्त्यांना कवडीमोल अक्कल नाही, अशी टीका देखील त्यांनी केलेली आहे। मी काही राजकीय माणूस नाही, पण माझ्यासारखे असंख्य लक्षावधी नाही असंख्य लोक अस्वस्थ आहेत। संबंध देशामध्ये हा मूर्खपणा चाललाय। कोरोना हा रोगच नाही आहे, हा गांडू वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, मानसिक रोग आहे, काही काही होत नाही। लॉकडाऊन मध्ये खासदार आमदार यांचे पगार सुरू आहेत। शासनाने त्यांचे पगार परत घेऊन सरकार खजिन्यात जमा करावेत। सामान्य माणसाची उपासमार सुरू आहे, त्यामुळे आता लोकांनी बंड करून उठलं पाहिजे। सामान्य माणसांचा विचार नसलेले राज्यकर्ते राज्यापासून संपूर्ण देशात आहेत। असलं सरकार फेकून दिलं पाहिजे। तसेच हे सरकार दारू दुकाने उघडे ठेवून सामान्य भाजी विक्रेत्यांवर मात्र लाठ्या मारत आहेत, असा आरोप संभाजीराव भिडे यांनी केलेला आहे। दारूची दुकान उघडी त्याला परवानगी, आणि कुठे काही विकत बसला आहे करत बसला आहे त्याला पोलीस काठ्या मारतात। काय चावटपणा चाललाय, मान नालायकपणा आहे। लोकांनी बंड करून उठलं पाहिजे, असले हे शासन फेकून दिलं पाहिजे, अजिबात उपयोगाचं नाही।